नमस्कार, मी उदय नरवाडे. नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शारदीय नवरात्र महोत्सव आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. सर्वप्रथम प्रत्येक विभागात मार्फत यात्रा नियोजनासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. राज्य परिवहन मंडळातर्फे नवरात्र उत्सवाच्या काळात 80 बस ठेवण्यात येणार आहेत, तर आरोग्य विभागातर्फे देवदेवेश्वर टी पॉईंट, रेणुका माता मंदिर पायथ्याशी व गडावर दत्तशिखर अनुसया माता मंदिर येथे एकूण 6 ठिकाणी आरोग्य पथक तैनात केले असून 12 वैद्यकीय अधिकारी, 3 रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका, प्रत्येकी ANM कर्मचारी तैनात करण्यात येणार असून ते 24 तास 3 पाळीत काम करणार आहेत. विद्युत वितरण कंपनीतर्फे लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करून विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. नवरात्र उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचे ब्रेकडाऊन करण्यात येऊ नये अशी विनंती संबंधित विभागात करण्यात आली असून 12 कर्मचारी 2 पाळीत तैनात करण्यात आले आहेत. सांबा विभागातर्फे रेणुकादेवी दत्त मंदिर अनुसया माता रस्त्याचे संपूर्ण डागडुगी करण्यात आली असून शासकीय विश्रामगृहात अद्ययावत व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरी सर्व विभागाचे उत्सव कर्मचारी स्टाफ यांच्यासाठी खास विश्राम कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आरोग्य विभागास श्री रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी व आरोग्य पथक स्थापन करण्याच्या सूचना केल्या. सर्व शासकीय विभागातील अधिकारी यात्रा उत्सव काळात दक्ष राहण्याचे आदेश दिले. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान खाजगी वाहनांच्या गडावर जाण्यास प्रतिवर्षीप्रमाणे प्रतिबंध करण्यात आला असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहनतळापासून रापमच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन करून भाविकांची यात्रा सुखकर करण्याचे श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समिती सज्ज असल्याचे सांगितले. पोलीस विभागातर्फे 17 पोलीस अधिकारी व 200 पोलीस कर्मचारी तैनात करणार असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सांगितले. श्री रेणुका माता मंदिरात सफोषण होणार नाही याची काळजी घ्यावी याकरिता दर्शन मंडपात एकाच वेळी किती जण हजर राहू शकतात व दर्शन मंडपात भाविकांच्या सुरक्षेवर भर देण्याबाबत सूचना देऊन सांबा विभागात तसेच प्रमाणपत्र देण्याचे सुचवले. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहर जवाहरवाल पोलीस निरीक्षक साळुंके यांनी श्री रेणुका माता मंदिराच्या परिसरातील व दर्शन रांगेची प्रत्यक्ष पाहणी. मी माझे सहकारी SP साहेब ॲडिशनल कलेक्टर आणि या मंदिराचे अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट जज श्री टोकन साहेब आणि यांच्यासमोर सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा मेन उद्देश जो आहे की नवरात्रामध्ये येणाऱ्या भाविकांना चांगली सुखसुविधा मिळायला पाहिजे. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न जो आहे तो मिटवायचा आहे. इथे आरोग्य असेल, पिण्याचं पाणी असेल, महाप्रसाद असेल, या सगळ्या सोयी कशा चांगल्या पद्धतीने करता येईल याबद्दल आढावा घेतला आहे. काही सूचना या ठिकाणी आम्ही केल्या की गेल्या वर्षी ST महामंडळाने काही कमी बसेस सोडलेल्या होत्या. आपण त्याला यावर सांगितलं की 80 बसेसची आपली रिक्वायरमेंट आहे आणि 80 बसेस कोणत्या बसेस असल्या पाहिजे. एवढंच नाही, बस चालकाचा नंबर, नाव आणि मोबाईल नंबर त्या विंडस्क्रीनवरती लिहिला गेला पाहिजे. मग तो बस सोडून कुठे बाहेर गेला तर ताबडतोब तो येऊन ती बस घेऊन गेला पाहिजे. दुसरं जे आहे आरोग्य शिबिर इथे आयोजित करतो आहे. आपले जे काही नेहमीचे पॉईंट असतात, एक आरोग्य पथक जे आहे टी पॉईंटला असो अनेक मंदिराच्या ठिकाणी असो, मी यावेळी सूचना केली की जेव्हा आपण स्टेप चढतो आहे तिथे सुद्धा एक आरोग्य पथक निर्माण करावं, जेणेकरून त्यांचा संबंध होतो की 108 आणि एक ॲम्ब्युलन्स असते. 108 आणि ॲम्ब्युलन्स जर खाली गेली आणि एखाद्या भाविकाला मेडिकल ट्रीटमेंट लागत असेल तर तिथे उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून आपण
जो बेस्ट एरिया आहे ते सुद्धा आपण एक तिसरं पथक सुरू करतो आहे. स्वच्छतेबाबतीमध्ये आपल्या मोबाईल टॉयलेट्स आपण इथे मोठ्या प्रमाणात हायर करतो आहे. दुसरं नगर परिषदचं किंवा महानगरपालिकेच्या सुद्धा मोबाईल टॉयलेट्स इथे आणण्याची व्यवस्था आपण करतो आहे. स्वच्छ पाण्याची पुरवठा आपण इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे. भाविकांच्यासाठी मी आवाहन करतो की सर्व संस्थांतर्फे ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत त्यांचा त्यांनी योग्य तो लाभ घ्यावा. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन दोघांनी अतिशय मोलाचं सहकार्य देऊ केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत यात्रा यशस्वी करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे यात्रा ही यशस्वी होईल याबद्दल कुठलेही माझ्या मनात शंका नाही. आणि हे जे कोऑर्डिनेशन आहे डोंबळे साहेब, मीना साहेब आणि बाकी सर्व अधिकाऱ्यांचं हे संस्थांना कायम मिळत राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्व भाविकांची सेवा आम्ही सगळे मिळून करण्यास तत्पर आहोत. माहूरहून राजू दराडेसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.